श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 127व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आलंय. गणेश चतुर्थीला अर्थात सोमवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:10 शिर्डी कोकमठाण येथील परमपूज्य विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा असणारा गणेशोत्सव या गणेशोत्सवावर यंदाच्या वर्षी जी सजावट केलेली आहे ती श्री गणेश सूर्यमंदिर हे ओरिसा येथील जे मूळ सूर्यमंदिर आहे त्या सूर्यमंदिराला नजरेसमोर ठेवून ही सजावट यंदाच्या वर्षी आपण करीत आहोत. ती केलेली सजावट अत्यंत नयन मनोहर त्याला लाईट केलेली आहे. मोतिया कलरचे लाखो ग्लोब त्यावरती विराज आपण लावलेले आहे. या यंदाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची स्थापना श्री आत्ममालिक जंगली सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी या सजावटीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते व आपल्या पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या पत्रकार परिषदेला सुनील रासने, डॉक्टर बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.